महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीला पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय. पावसामुळे आतापर्यंत 10 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. दुकानं, शेती त्याचबरोबर घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीसह घरं आणि दुकानांना देखील मोठा फटका बसलाय. गेल्या जुलैमध्ये दणकवून पाऊस झालेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि या पावसाचा दणका रत्नागिरी जिल्ह्यात बसलेला पाहायला मिळतोय. पावसामुळे जिल्ह्यात आजपर्यंत 10 कोटींचं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय. आपण सध्या काजळी नदीच्या या किनारा भागामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या पद्धतीनं काजळी नदीचं पाणी जे आहे ते शेतात शिरल्यामुळं या ठिकाणी भात शेती ही पूर्णपणे आडवी झालेली पाहायला मिळते आहे. एकंदरीत जर आढावा घेतला तर या पावसामुळं जिल्ह्यात 10 कोटींचं नुकसान झालेलं आहे. घरे, दुकाने आणि भात शेतींचं यामध्ये मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. 82 गावातील 735 शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे. 167 हेक्टरवरचं भात शेतीचं या ठिकाणी मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात अक्षरशः दाणादाण उडवून दिलेली पाहायला मिळते आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.